डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापड वाढोना नजीक असलेल्या लहानशे खेडे हिवराव मुरादे येथे गावाबाहेर वास्तव्यास असलेले खडसे कुटुंबातील सर्व सदस्य मिळून अनेक वर्षापासून सिंधी या झाडाच्या पानापासून फळे तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. झाडू, फळा, केरसुनी अशी विविध नावे असलेल्या विदर्भात फळा म्हणून वापरण्यात आलेल्या या फळ्यांना लक्ष्मी स्वरूपात मानण्यात येते. प्रत्येक घरात हा फळा अथवा झाडू ठेवलेला आढळून येतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणून ही पूजाही केली जाते. घरातील घाण बाहेर काढल्याने लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो अशी धारणा आहे. झाडूच्या रचनेनुसार एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतोय. तोच संदेश संत गाडगेबाबांनी सुद्धा दिला होता. विदर्भात सिंधी झाडाच्या पानापासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. कृत्रिम झाडूपेक्षा बांधलेल्या नैसर्गिक झाडूला विशेष पसंती दिली जाते. या नैसर्गिकरित्या झाडू तयार करून विक्रीच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवराव मुरादे येथील खडसे कुटुंबातील प्रमुख रामाजी खंडारे यांनी झाडू तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मी पूजनात लक्ष्मीचा मान असलेल्या फळा अर्थातच झाडू हे किती मेहनतीनं तयार केले जाते आणि हे तयार करण्याचं काम येथील एक व्यक्ती करत आहे, त्यांचं सगळं कुटुंब करीत आहे. काका नाव काय आपलं? रामाजी झिमन खंडारे. ते कुठं राहता आपण? हिवराव मुरादे. आपण जे हे झाडू तयार करता, फळे तयार करता, कशापासून करता आणि याची पूर्ण प्रोसिजर म्हणजे कशी करण्याची पद्धत कशी असते ते सांगा. आम्ही एक दिवस बनत जातो, पाना कापतो, पाना कापून एक दिवस वाव घालतो, वाहल्यानंतर त्याला फोडतो, त्याला चिरतो, त्याला बारीक करतो, त्याची मुठ्ठी तयार करतो. मुठ्ठी केल्यावर त्याचा फळा बांधतो. असा पूर्ण एक हप्ता लागतो. अच्छा, हे तुमच्या हाताला लागलेले दिसते, इथं जखम दिसते, हे सुद्धा हे काम करतानाच लागले असे? काम करतानाच. अच्छा अच्छा, म्हणजे मग आता जे जेवढी मेहनत करता, तुम्हाला समजा जे काही मेहनत करावी लागते त्याच्या हिशोबाने आपल्याला काय पैसे अपेक्षित असतात? एका फळ्याचे किती पैसे अपेक्षित असतात? एका फळ्याचे पैसे भरतात आपले 30 रुपये 25 रुपये मिळतात. आपल्यासोबत आपला मुलगा आहे, त्याचं नाव काय? आपलं श्याम. आपणही हे काम करत आहात. आता आपलं शिक्षण वगैरे काय झालं? माझं बारावी झालेलं आहे. बरे झालेलं आहे आणि शिक्षण करता. सोबत त्यांच्या पत्नी आहेत, काकू बसलेले आहेत. काका किती पिढ्या झाली आपलं, किती दिवसापासून आपला व्यवसाय? कमीत कमी मला झाले 30-35 वर्ष झाले, 35 वर्षापासून. आता याला मागणी कुठून कुठं असते? म्हणजे आपण जर इथं तयार केले तर कुठं कुठं विकायला येतं? अमरावतीला खेडेव आहे, अमरावती आणि ग्रामीण भागात. याच्या व्यतिरिक्त आपला काय म्हणजे व्यवसाय काय काय निर्वाह कशा होता अजून आपला? आपला काय थोडी काचे या व्यवसाय करीत आपल्याला काही शासनाकडून काही मदत मिळते का? अजून नाही मिळाली. आपण काही मागणी केलेली आहे का? नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपण मागणी केली नाही, काही 1 रुपया मिळाला नाही, काहीच नाही मिळाला. काम करणे आणि पोट भरणे.